प्रसिद्ध सिने अभिनेते स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी आणखीन वाढली आहे असं मत व्यक्त केलंय अभिनेते आणि कवी किशोर कदम यांनी. मराठी नाट्य परिषद शेवगाव शाखेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला पहिला स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते आणि संवेदनशील कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना ज्येष्ठ पत्रकार विनोद शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर, ज्येष्ठ रंगकर्मी पी डी कुलकर्णी, शशिकांत नजन, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, अशोक आहुजा, अरुण मुंडे, कॉम्रेड सुभाष लांडे, दिनेश लव्हाट, एजाज काझी, हरीश भारदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी प्रदान करण्यात आला. अभिनेते किशोर कदम म्हणाले, मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, मात्र सिनेनाट्य रसिकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजविलेल्या निळू फुले आणि सदाशिव अमरापूरकर यांच्या नावानं मिळालेल्या पुरस्कारांमुळं आपली सामाजिक जबाबदारी वाढली आहे आणि मी ही सामाजिक जाणीव जोपासेल, कारण हे दोघेही कलावंत सामाजिक बांधिलकी मानणारे आणि जपणारे कलावंत होते. मी प्रत्यक्षपणे कुठल्याही चळवळीत कार्यरत नाही किंवा आंदोलनात सहभागी होत नाही, मात्र माझ्या ध्यासपर्व, गांधीविरुद्ध गांधी, फॅन्ड्री, आनंद, ओव्हरी यासारख्या चित्रपट आणि नाटकातील भूमिकेमुळं सामाजिक भान असलेला कलावंत अशी माझी ओळख निर्माण झाली असून त्यामुळंच या पुरस्कारासाठी माझी निवड झाली असावी असं मला वाटतं. यावेळी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट म्हणाले, शेवगाव नाट्य परिषदेनं स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कारासाठी किशोर कदम यांच्यासारख्या सामाजिक जाणीव असलेल्या प्रगल्भ अभिनेत्याची निवड केली, त्यामुळं यापुढे या पुरस्काराची वाढलेली उंची टिकून ठेवण्याची मोठी जबाबदारी शेवगाव नाट्य परिषदेवर येऊन ठेपली आहे. यावेळी महात्मा सार्वजनिक वाचनालय आणि शेवगाव ग्रामस्थांच्या वतीनं प्रह कुलकर्णी, कॉम्रेड सुभाष लांडे, संजय लड्डा, शैलेश भारदे, महादेव काटे, राजू झरेकर यांनी कदम यांचा शेवगावकरांच्या वतीनं सन्मान केला. उमेश घेवरीकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केलं. भगवान राऊत यांनी आभार मानले. प्रतिनिधी संदीप देहाडरायसह अलीम शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, शेवगाव.